वस्त्र झाले परि नाही आस त्याची मी सर्वदा भुकेली तुझ्याच दर्शनाची जाऊ कशी रिकामी तृषा जलाची हे जीर्ण वस्त्र झाले परि नाही आस त्याची मी सर्वदा भुकेली तुझ्याच दर्शनाची जाऊ कशी रिकामी मीच काय आले तुझ्याच दारी मी घेऊन तीच झोळी मज भीक घाली देवा नमस्कार, मी अनुराधा अनिल दाष्टीकर आपणा सर्वांचं आतुरालयाच्या यशस्विता या कार्यक्रमामध्ये परत एकदा मनपूर्वक स्वागत करते. काय म्हणता, कसे आहात सगळे? मजेत ना? वा वा वा, मजेत असणारच हो. यशस्विता मधून इतक्या प्रश्नांचं सरांकडून आपण मार्गदर्शन मिळवलेलं आहे. या सगळ्या मार्गदर्शनातनं आयुष्यामध्ये मजेत न राहता आलं तरच नवल म्हणायचं, नाही का? बघा, आपण विविध विषय सरांकडून जाणून घेतो आहोत, विविध विषयांवर चर्चा करतो आहोत. चला, या रविवारी तुमच्या आमच्या घरातला एक छान प्रश्न मी सरांना विचारणार आहे, ज्यातून आपल्याला खूप छान दिशा मिळणार आहे. कोणता? चला सरांशी थेट संवाद चालूया. सर, वेगवेगळ्या विषयांवर आपण अनेक आठवडे चर्चा करतो आहोत. अनेक आठवडे म्हणजे मला असं वाटतं आता 80 एपिसोड, म्हणजे 80 आठवडे आपण बोलतो आहोत. एक मोठ्या टप्प्याकडे आपण जातो आहोत. आज मला असा प्रश्न घ्यावासा वाटतो की घर, खरं तर वास्तू हा तुमचा अगदी जिव्हाळ्याचा तुमचाच नाही, आमच्या प्रत्येकाचा, पण ज्यामध्ये तुमची हतोटी आहे की तुम्ही वास्तुशास्त्र हे लोकांना खूप छान तऱ्हेने सांगता, ते शास्त्र शास्त्र म्हणून मांडता, आणि तुम्ही वास्तू संतुलित करत असताना घरातल्या लोकांची मन संतुलित करून देत असता. मग मला असं वाटतं की आज ज्या लोकांपर्यंत अजून तुम्ही पोहोचले नाहीये, त्या लोकांच्या घरामध्ये, नात्यांमध्ये ती संतुलितता नाही आहे. अनेक घरांमध्ये नात्यांमध्ये वाद आहे. पण मग काय घडत असेल सर? का हे असे वाद असतील किंवा काय असू शकेल? नात्यांमधले वाद हे अगदी सुरुवातीपासून आहेत, ते आज निर्माण झालेत असं नाही. पण त्यावेळेला काय होतं, एक जॉईंट फॅमिली होती, कोणतरी मध्यस्थीय करायचं, परत ती नाती सुरळीत व्हायची. आज काय होतं की जर काही वाद झाले, विभक्त कुटुंब पद्धत आहे, त्यामुळे वाद झाल्यानंतर मध्यस्थी करायला कोणी नाही, मग ते पूर्ण टोकाची भूमिका घेऊन जातात. त्याच्यामध्ये आता तुम्ही जसा वास्तूचा उल्लेख केला, तसा एक भाग तुम्हाला सांगतो की एक घर कन्सल्ट केलं, त्या घरामध्ये काही बोललं गेलं, काही महिन्यानंतर दुसऱ्या घरी एक अपॉइंटमेंट आली,
आणि यांचं आणि त्यांचं आडनाव एकच होत. अच्छा. त्या घरात गेल्यानंतर सगळं झालं मग मी त्यांना विचारलं की अमुक एक आडनाव अशा अशा व्यक्तीकडे मी गेलो होतो, तर ते मला म्हणले हो ते माझे भाऊ आहेत. म्हटलं छान आहे, भावाने रेफरन्स दिला. काही भावाचा रेफरन्सशी संबंध नाही, माझा आणि त्याचा काही संबंध नाही. ते इतके चिडले आणि इतके विरोध करून बोलायला लागले तर मला आश्चर्य वाटलं की भावा भावांमध्ये असा भाग का असावा. बरं, विचारल्या गेल्यानंतर असं लक्षात आलं दोघं सख्खे भाऊ आहेत. हो, म्हणजे असं पण नाही चुलत भाऊ आहेत, लांबचं नातं आहे असं काही नाही, सख्खे भाऊ आहेत. पण इतकं वैर निर्माण होण्याचं काय कारण आहे? प्रश्न आपल्यालाच असतात, त्याच्यामध्ये दुसरा काही भाग नसतो. काही महिने गेले, काही काळ गेला आणि एका बाईने अपॉइंटमेंट घेतली. बरं, त्यांच्या घरी गेल्यानंतर घरातला सगळा भाग बघून झाला, बोलणं झालं आणि त्यांच्याकडनं असा एक रेफरन्स झाला की तुम्ही माझ्या भावाकडे गेला होता. म्हटलो दोन भाऊ मग तुमचे? ते म्हणाले हो. मी आणि एक भाऊ किंवा मी आणि दुसरा भाऊ यांच्याशी नाती आमची खूप चांगली, पण जर माझ्याकडे समारंभ असला आणि मी दोन्ही भावांना बोलावलं तर दोघंही येणार नाही. त्या दोघांचंही म्हणणं असं आहे की तो आला तर मी येणार नाही आणि मी आला तर त्यांनी यायचं. बर, आता ही बाई असं मला म्हणाली की माझ्यासाठी किती अवघड आहे बघा, दोन्ही माझेच भाऊ आहेत. मी तिच्याशी काही बोललो आणि म्हटलं की एकंदरीत आज विचार केलात तर असं लक्षात येत आहे की तुमच्या तिन्ही घरांमध्ये एकाच टाईपचे प्रॉब्लेम्स आहेत. ती म्हणाली हो, साधारण तसेच आहेत. मी म्हटलं ह्याच्यामध्ये एक भाग असा असतो की तुमचे कुलाचार वगैरे जपायला पाहिजेत, आणि हे सांगताना तुम्ही तिघ एकत्र आलात तर मी चांगलं काही सांगू शकेन तेव्हा ते शक्यच नाही. कोणाच्याही घरी जमायचं म्हटलं तरी दोन्ही भाऊ एकत्र येणार नाही, माझ्या घरी बोलवायचं झालं तरी दोघं एकत्र येणार नाही. म्हटलं मग असं कुठलं ठिकाण आहे का की जिथे एकत्र येऊ शकते? तेव्हा असं कठीण आहे, कारण दुसऱ्याला जरी साधी कल्पना आली ना की हा तिथे जाणार आहे तर तो येणार नाही, तर मग काय करता येईल? त्यामुळे काही शक्य नाहीये वैयक्तिक कोणाशी बोलूनच काही झालं तर. म्हटलं एक शक्य आहे, एखाद्या हॉटेलमध्ये भेटू शकतो. बरं, तिथे तुम्हीच फक्त इनिशिएटिव्ह घेणार आहात, त्यामुळे दोन्ही भावना कळणार नाहीये की तो येणार आहे का हा येणार आहे. फक्त तुमच्याकडे तो भाग असेल आणि तिथे मला बोलला. आणि म्हटलं मी गॅरंटी देतो मला बघितल्यानंतर दोघं निघून जाणार नाही, माझ्याशी काहीतरी बोलण्याची थांबती नाही. तुम्हाला चांगली कल्पना आहे, प्रयत्न करायला हरकत नाही. एक दिवस तिने मला फोन केला की अमुक हॉटेलमध्ये संध्याकाळी 6 वाजता आपण भेटू. ही 6 वाजताची वेळ म्हणजे काय, दोघं साधारण फ्री होतात आणि त्यावेळेला आपण भेटू शकतो. योगायोग असा असतो, नियतीचे खेळ असे असतात की मी जातानाच रस्त्यात तो भाऊ चालताना मला दिसला आणि त्याला म्हटलं की कुठे निघाले, तर म्हणाले काही मीटिंग आहे, अमुक एक हॉटेलमध्ये चाललोय, बहिणीचं काही काम आहे. तर मला म्हणाले तुम्ही पण येता का चहा नाश्ता? म्हटलं तर तुमचा पर्सनल भाग आहे, मी कसा येणार? बघा मला सगळं माहिती आहे, नाटकं करणंच भाग आहे. तर तो म्हणतो नाही असं काही पर्सनल नसेल, पण त्यानिमित्ताने बहिणीची ओळख होईल. आता त्याला माहित नाही मी बहिणीला ऑलरेडी भेटतोय. मी म्हटलं ठीक आहे आपण जाऊया. जेव्हा त्या हॉटेलमध्ये आम्ही दोघांनी प्रवेश केला त्यावेळेला तिथे बहीण भाऊ बसलेले होते. ह्याने असं समोर बघितलं, मला म्हणाला हा कशा नाही झाला? म्हटलं काही प्रॉब्लेम नाही, आमचं पटत असत, आमचा काही भाग नाही. तिने मुद्दाम काहीतरी हे करून आम्हाला एकत्र बोलावलं इथे, मला कल्पना नाही दिली, फार चिडलेला. ठीक आहे आजच आहोत तर बसूया ना, कॉफी पिऊन जाऊ. तर म्हणाला तर तुम्ही आहात त्यामुळे मला निघता येत नाहीये, पण याच्याशी बोलायची माझी काही इच्छा नाही. ठीक आहे बसूया. आता तिन्हांची घरं मी कन्सल्ट केले,
मला माहिती आहे ते बेसिक प्रॉब्लेम्स काय आहेत. मी डायरेक्टली त्यालाच सुरुवात केली आणि म्हटलं अनायसा असा योग आलाय की सगळे आपण एकत्र आहोत तर या या गोष्टी तुम्ही फेस करताय आणि याची कारण ही असतील अमुक असेल. नाही होय करत उपाय काय आहे तो करायचा ठरला आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल तो उपाय केल्यानंतर तिन्ही कुटुंब एकत्र आले. खूपच छान सर. ही जी नाती आहेत ना ही जपण्यासाठी किंवा यांना एकत्र आणण्यासाठी कोणीतरी एक मीडिएटरला आणि पूर्वीच्या काळी मीडिएटर घरात असायचे, आज घरात नाही. मी आणि माझी फॅमिली याच्या व्यतिरिक्त कोणाला काही पडली नाहीये आणि हे अनुभव तुम्हाला घराघरांमध्ये दिसतील. खरं सांगायचं तर असं म्हणेन की आजच्या काळात नाती राहिली आहेत का, पुढे जाऊन तर ती शक्यच नाहीये. कारण कोणाला मावशी नाही मिळणार, कोणाला आत्या नाही मिळणार, कोणाला काका मामा कोणी मिळणार नाहीये. कारण एकूण ती एक मुलं आहेत. अगदी खरं. त्यांना काय नाती असणार? आपण असं म्हणून की आपण पुण्यवान आहोत, आपल्याला अजून ही सगळी नाती आहेत, मग ती जपली तर किती आनंद असेल. एखाद्याच्या वाढदिवसाला घरात सगळे जमतात आणि काय आनंद उत्सव असतो. अगदी खरं. हे सेलिब्रेशन आपण स्थिरायतांबरोबर करण्यापेक्षा आपल्याबरोबर केलं तर किती मजा येईल. खरंय खरंय सर. व हे करण्याच्या दृष्टीने आपण म्हणू की ही नाती जपली पाहिजे. परिस्थिती अशी येते की घरामध्ये आज जर एक फॅमिली म्हटली तर तिथे आई वडील पण अपेक्षित असतात. बरोबर. तुम्हाला सांगतो एक नातं इतकं कठीण अवस्थेमध्ये गेलं होतं की घरामध्ये नॉर्मल घरांमधनं जी पद्धत असते की हात पुसण्यासाठी एखादा टॉवेल लावलेला असतो, सून आणि सासरा याच्यामध्ये प्रचंड भांडण असायचं. याचं कारण काय आहे? तर नातू. आता तो लहान मुलगा आहे, त्याला काही कळत नाही. तो खेळून धावत पळत येतो आणि त्या टॉवेलला हात पुसतो आणि ते त्याच्या आईला आवडत नाही, म्हणजे सुनेला ते आवडत नाही. ती असं म्हणते की हे सासरे जे आहेत हे सतत नाक तोंड पुसत असतात आणि त्या टॉवेलला तू हात पुसायचा नाही, तुझा वेगळा टॉवेल असला पाहिजे. आता हा किती कठीण भाग आहे बघा. जेव्हा आपण म्हणून की सासरेच जर वेगळा टॉवेल घेऊन राहिले तर चालेल ना, सासरे तयार पण आहे त्या गोष्टी. पण नातू काय करतो तर आबांचाच टॉवेल हवा म्हणून हट्ट करतो आणि त्याला हात पुसतो. आता हा वाद काही गरजेचा आहे का? पण तुम्हाला सांगतो हे कपडे वापरणं, पूर्वीच्या काळी दोन भाऊ तीन भाऊ होते एकच टॉवेल वापरायचे, काही फरक पडला नाही, काही आजार झाले नाही कोणा. पण हे हायजीन आज जे आलं की माझी वस्तू वेगळी माझी वस्तू, याच्यामध्ये तुम्ही विरक्तच जातात आणि कोणापासून तर लोकांपासून. माझं तुझं करायला लागतात आपल्यांमध्ये. आपलं म्हणा ना, किती आनंद असेल आपलं म्हटलं तर. इथे आपण असं म्हणू की तुम्हाला एकत्र येण्यासाठी ह्या ज्या वस्तू आहेत, ह्या ज्या गोष्टी तुम्ही वापरता, यांचा जर एकत्रित उपयोग केला तर तुमची मनं एक होतील, तुमचे विचार एक होतील आणि त्यांनी तुमच्या घरात आनंद राहू शकेल. पण हे आज होत नाही. माझी गोष्ट वेगळी माझी गोष्ट वेगळी. मग विचारांना एकत्र येण्यासाठी काहीतरी हवंय ना. अगदी खरं. एकत्र राहिला तर एकत्र होऊ शकेल. अगदी याच्या पलीकडचं नातं तुम्हाला सांगतो, पती पत्नीचं नातं आहे, इथे सुद्धा प्रचंड प्रॉब्लेम्स आहेत. खरंय सर, आजकाल ते खूप वाढले. तुम्हाला सांगतो सरकारने जर डिक्लेअर केलं ना की एकत्र राहणं गरजेचं नाहीये, हा विवाह बंधनात कधीही तुम्ही मोकळे होऊ शकता, तर 70% लोक वेगळे होऊन जातील. नाईलाज म्हणून एकत्र राहिलेत का? तर समाजाची बंधनं आहेत. लोक काय म्हणतील, मी गेलो तर लोकांना कसं तोंड देणार, आणि यासाठी आम्ही नाईलाजाने एकत्र राहतोय. पण विचारांनी एकत्र नाही आलो ना. ज्या वेळेला घरातले सगळे विचारांनी एकत्र येतील त्यावेळेला त्या घराची ताकद काय असेल बघा, आणि ही वाढवता आली पाहिजे. तुमचा प्रश्न खूपच वेगळा होता, खूपच छान होता. आज लग्न झाल्यानंतर मुलगी घरात येते, सासूला नेहमी लोक सांगतात मुलीसारखी आहे, मुलीला सांगतात ती आईसारखी आहे,
पण आई आईच असणार आहे आणि मुलगी मुलगीच असणार आहे. सुनेला मुलगी समजण्यापेक्षा सुनेला सून म्हणून समजा ना, त्याचा आनंद जास्त असेल. मुलगी तुमची दुसऱ्याकडे गेली आहे, म्हणजे मी गमतीचा भाग व्हॉट्सअपवर मागे फिरत होता की घरातल्या मुलांनी जर काही काम केलं तर आईला पटत नाही, पण मुलीच्या नवऱ्याने काम केली तर तो माणूस किती चांगला आहे असं आई म्हणते. अगदी खरं. ही नाती वेगळी आहे आणि ती वेगळीच राहायला पाहिजेत, तरच त्याचा आनंद मिळू शकतो. ती नातं जर तुम्ही बदलायचा प्रयत्न केलात, एकत्र आणण्याचा प्रयत्न केलात तर होणार नाही. त्यावेळेला आपण म्हणू की घरातलं वातावरण छान टिकण्यासाठी ही नाती जपणं फारच गरजेचं आहे. अगदी खरंय सर. अप्रतिम अनुभव तुम्ही आज शेअर केला की तीन भावंड एकत्र आणणं, जी तुम्ही टॅगलाईन घेतली आहे 22 वर्ष ते टॅगलाईन घेऊन तुम्ही आतुरालयाचं काम करत आहात की प्रत्येक समस्येचं उत्तर आतुरालय, आणि ते तुम्ही सार्थ करत आहात सर. खरं म्हटलं तर मनामध्ये अळ्या आलेल्या सोडवणं आणि परत एकत्र माणसांना आणणं ही सोपी गोष्ट नाहीये, पण ती तुम्ही सहजरित्या करून दाखवली आणि त्या घरात सुद्धा आनंद आणून दाखवला तर ही खूपच मोठी गोष्ट आहे. आणि तुम्ही सासू सून मुलगी आई असं जे म्हटलं, तर आज अनेक गोष्टींमध्ये लोक बदल करू इच्छितात, स्वतःला बदलण्याची तयारी थोडी तरी आज लोक दाखवायला लागलेले आहेत, तर एक छोटीशी गोष्ट शेअर करावीशी वाटते सर. हो अगदी नक्कीच. येस येस. तुमच्या आमच्यासारखंच एक घर, त्या घरामध्ये काही महिन्यांपूर्वीच मुलांचं लग्न झालं, सून घरी आलेली आहे, आणि तिथे एके दिवशी संध्याकाळी सासू सुनेला सांगते की उद्या माझी खास मैत्रीण जेवायला येणार आहे आणि त्यासाठी आपण ना असा 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 सगळा मेनू करायचा आहे. सून जरा थोडस जड अंतकरणाने हो म्हणते, कारण तिला कुठेतरी बाहेर जायचं असतं, पण आता काय करणार, घर नवीन आहे, सासूचा अजून सगळा स्वभाव ओळखायचा आहे, सगळा ऍडजस्ट करायचा आहे, पटकन कसं काय सांगू म्हणून ती शांतपणे सासूला तोंडावर बळबळ हसू आणून हो म्हणते आणि सगळी घरामध्ये तयारी करायला लागते. सासू सगळी घराची सजावट बदलून टाकते, सगळं छान घर स्वच्छ करते, कुठे फुलं लाव कुठे काही दिवे लाव सगळं अशी आरास करते. कळत नाही एवढी कोण सासूची खास मैत्रीण येणार आहे की एवढं सगळं चाललेलं आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी सुनेच्या आधी सासू उठते आणि काही पदार्थ करायला सुद्धा सुरुवात करून देते. सून उठते अगदी नाईलाजानी, बळबळ सासूला चेहऱ्यावर उगीचच हसू आणून मदत करत असते. का माहितीये? कारण ना त्या दिवशी खरं तर सुनेच्या आईचा वाढदिवस असतो. सुनेचे बाबा आणि भाऊ दोघही जण बाहेरगावी गेलेले असतात कामानिमित्त, आई घरी एकटीच असते आणि तिच्या वाढदिवसाला आपण जायला पाहिजे, तिच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे ही मुलीची इच्छा असणं स्वाभाविक आहे. पण आता काय करणार, सासूची मैत्रीण येणार आहे, एवढी खास मैत्रीण येणार आहे की त्यासाठी अध्या दिवशी संध्याकाळपासून सगळी धावपळ सासू करते आहे. म्हटल्यावर हिला काही म्हणवलं नाही की मला माहेरी जायचं आहे. सगळी तयारी होते आणि ती तयारी झाल्यानंतर दाराची बेल वाजते. बेल वाजते तर सासू सांगते, बघ ग माझी मैत्रीण आली असेल, जरा दार उघडतेस का? आणि म्हणून सून दार उघडायला जाते. दार उघडते तर एक भला मोठा पुष्पगुच्छ घेऊन एक बाई उभी असते. त्या पुष्पगुच्छाच्या मागे त्या बाईचा चेहरा लपलेला असतो. सुनेने दार उघडल्यानंतर ती हळुवारपणे स्वतःच्या चेहऱ्यासमोरचा पुष्पगुच्छ दूर करते आणि बघते तर ती सून आश्चर्याने ओरडते, आई तू इथे? आणि पटकन सासूकडे बघते, बघ माझी खास मैत्रीण आली आहे. माझी आई तुमची खास मैत्रीण? तर ती सासू म्हणते, का विणी विणी मैत्रिणी असू शकत नाही? तिची आई म्हणते की यस, जर सासू सुनेला मुलीसारखं वागवत असेल तर विणी विणी निश्चितपणे मैत्रिणी होऊ शकतात.
आणि तिथे एक आनंदाचं वातावरण तयार होतं. विहिणीला पण माहिती असतं की आपली विहीण घरी एकटी आहे, तिचा वाढदिवस आहे आणि तो इथे सेलिब्रेट करूया. या दोघींनी घरी जाऊन काहीतरी करून तो सेलिब्रेट करण्यापेक्षा आज आपण सगळेजण एक कुटुंब म्हणून हा वाढदिवस सेलिब्रेट करूया. किती मोठी गोष्ट आहे ना, किती मनाचा मोठेपणा आहे ना. बघा, या तऱ्हेने जर आपण नाती एकत्र आणायला सुरुवात केली, दोन घर खरोखर या तऱ्हेने एकत्र झाले ना, तर सासू सून दोन घर वेगळी, या घराचे रिवाज वेगळे, हा कुठलाही मनामध्ये प्रश्न न राहता घरामध्ये केवळ आणि केवळ आनंद राहील. मग करूया अशा बदलांना सुरुवात आणि करूया आपल्या आयुष्यामध्ये आनंदाची बरसात. अहो, काही अडलं पडलं तर आतुरालय आहेच की मार्गदर्शन करण्यासाठी. सर आपल्याला वारंवार इतकं छान मार्गदर्शन करताय की समस्या आपल्या वाटेवर येणारच नाहीये. चला आपण या तऱ्हेने बदल करून आपल्या नात्यांमधला बदल अनुभवूया, त्याचा आनंद घेऊया, आनंदी आयुष्य करूया. चला, तुम्हा सगळ्यांना या बदलांसाठी खूप खूप शुभेच्छा. पुढच्या रविवारी नवीन प्रश्नासह आपण सरांना भेटणार आहोतच. धन्यवाद.